नगरच्या राजकारणातला थोरात विरुद्ध विखे हा संघर्ष तसा जुना आहे. यावेळी शेळीच्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तो पुन्हा एकदा दिसून आलाय. पण या संघर्षाचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणात उमटू लागलेत. पाहुयात या संदर्भातला हा साम रिपोर्ट. विखेंच्या बालेकिल्ल्यात थोरातांची विखेंना धोबी पछाड. गणेश सहकारी साखर कारखान्यात सत्तांतर. कोल्हे थोरात युतीचा विखे पाटलांना झटका. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या शिर्डी मतदारसंघातल्या गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत थोरातांनी विखे पाटलांना धोबी पछाड दिली आहे. भाजपच्याच विवेक कोल्हेंच्या साथीनं थोरातांनी विखे पाटलांना जोरदार धक्का देत 19 पैकी 18 जागांवर विजय मिळवलाय. त्यामुळे कारखान्यावरची तब्बल 8 वर्षांची विखे पाटलांची सत्ता संपुष्टात आली आहे. सभासदांसाठी न्याय देता येईल, सभासदांचे प्रश्न सोडवता येईल असं पुण्याचं काम करायला आम्हाला संधी मिळाली, निश्चितच आनंद आहे. खूप अडचणीत होता आणि त्यांची मागणी होती की आमचा साखर कारखाना चांगला चालला पाहिजे म्हणून सगळ्या शेतकऱ्यांची सभासदांची मागणी होती. त्या पद्धतीनं आम्ही त्यामध्ये भाग घेतला. विवेक कोल्हे हे आम्ही मिळून एकत्र पद्धतीनं हा पॅनल लढवला. गणेश सहकारी साखर कारखान्यावर स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांची 37 वर्ष सत्ता होती. पण कोपरगाव मतदारसंघाचं विभाजन होऊन शिर्डी मतदारसंघ वेगळा झाल्यानंतर कोल्हेंचं या कारखान्याकडे दुर्लक्ष झालं. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांच्या पराभवाला विखे पाटील जबाबदार असल्याची तक्रार कोल्हेंनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. अखेर विधानसभेत आपल्या आईचा झालेला पराभवाचा वचपा विवेक कोल्हे यांनी गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं काढल्याचं बोललं जात आहे. अहमदनगरच्या राजकारणात विखे पाटील विरुद्ध इतर पक्षीय नेते असा संघर्ष कायमच पेटलेला असतो. फक्त कोल्हे आणि थोरातच नव्हे तर राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंकेंनाही विखेंनी डिवचलंय. पुन्हा आमदार व्हायचंय की नाही असा खोचक सवाल काही दिवसांपूर्वी विखे पाटलांनी लंकेंना उद्देशून केला होता. त्यावर आमदार निलेश लंकेंनीही विखे पाटलांना तिखट शब्दात प्रत्युत्तर दिलंय. अरे तुमच्या आमदाराला बाळण्याच्या बरं शिकायचं आहे अजून. ते बालिश हरकती करत राहतात. ते पहिल्यांदा आमदार निवडून आले, मला वाटतं त्यांना दुसऱ्यांदा निवडण्याची इच्छा दिसत नाही. मला ते थोडेसे असे बेताल वक्त थांबवले पाहिजे. मला निवडून द्यायचं का नाही ते तुम्ही ठरवण्यापेक्षा माझी मायबाप जनता ते निर्णय घेईन मला आमदार करायचं का नाही करायचं. आणि त्या जाहीर कार्यक्रमात सांगितलं तुमच्या पोराला खासदार करायचं का नाही ते आम्ही ठरवू ना. संगमनेर मतदारसंघात विखेंचा हस्तक्षेप वाढू लागल्यानं बाळासाहेब थोरात अस्वस्थ आहेत. तर विधानसभा निवडणुकीत विखेंनी कोपरगावमध्ये साथ न दिल्याचं शल्य भाजपच्या कोल्हे यांच्या मनात आहे. त्यातच पारनेरमध्ये निलेश लंकेंना डिवचल्यानं त्यांनीही विखेंचे पुत्र सुजय विखे पाटलांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. 2024 लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून आमदार निलेश लंके यांचं नाव चर्चेत आहे. त्यादृष्टीनं आमदार लंके यांनी दक्षिण नगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आपला जनसंपर्क वाढवण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करायला सुरुवात केली आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके जे की दक्षिणेतले राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य लोकसभेचे उमेदवार आहेत ते सुद्धा हा विजयोत्सव साजरा करण्याकरता शिर्डीत आले. यावरून आगामी काळात गणेशच्या निवडणुकीवरून बरंच रामायण आणि महाभारत घडणार आहे त्याची नांदी आज पाहायला मिळाली. एकूणच अहमदनगरमधलं सध्याचं राजकीय चित्र पाहता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये विखे पाटलांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता अधिक आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.